पुढची बातमी आता रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनमधून इथल्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडालाय. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र मद्यपींचा अड्डा बनलंय. श्रीवर्धन रायगड जिल्ह्यातला अतिशय दुर्गम तालुका. या तालुक्यासाठी पुरेशी आरोग्य यंत्रणाच उपलब्ध नाही. 80 गावातल्या 31,000 लोकसंख्येसाठी असलेल्या बोर्ली पंचतन इथल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राची भव्य इमारत 2 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली. पण या ठिकाणी ना डॉक्टर आहेत ना यंत्रणा. जी काही यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे ती धूळ खात पडली आहे. आरोग्य दृष्टिकोनातून बोर्ली सेंटर असल्या कारणानं बोर्लीमध्ये येणाऱ्या गावांची संख्या जवळजवळ 80 खेडी या ठिकाणी येऊ शकतात, तिथे येतात. आणि त्यामुळे त्या याच्यामध्ये पेशंटला मिळणारा जो आजारावरती जे उपचार आहे ती इथे व्यवस्थित होऊ शकत नाही. काळी एवढी मोठी इमारत होऊन देखील आज इमारत उपजिल्हा रुग्णालयाच्या लायकीची इमारत असून देखील इथे PHC म्हणून आम्ही या ठिकाणी चालवतोय. इथे जर डॉक्टर नाहीत अपुरी आरोग्य यंत्रणा खासगी डॉक्टरांची वानवा यामुळे अनेक दारुग्णांना तातडीनं माणगावला हलवावं लागतं. विशेषतः गरोदर महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सुविधा आणि डॉक्टरांअभावी इथे येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. या इमारतीत शस्त्रक्रियागृह अद्याप सुरू झालेलं नाही. 2 डॉक्टर तिथे असताना दुसऱ्या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर जातात, त्यामुळे इथे महिलांची गैरसोय होते. आता आम्ही जिल्हा परिषदेमध्ये वेळोवेळी विषय मांडतो पण कोणी काय त्याची दखल घेत नाहीत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या 2 मंजूर पदांपैकी 1 भरलंय, परंतु त्या डॉक्टरकडे म्हसळा आणि श्रीवर्धन या 2 तालुक्यांच्या आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या देखील अपुरी आहे. आरोग्य खात्याकडे ही वर्ग इमारत झालेली नाही आहे, त्याच्यामुळे उपजिल्हा रुग्णालय हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं केंद्र आम्ही मानतोय. पण त्याप्रमाणे तशा प्रकारची पावलं उचललेली दिसत नाही आहेत. आणि मुळात म्हणजे या ठिकाणी स्टाफ अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या दृष्टीने शासनाने आणि या खात्याने चांगल्या प्रकारे पावलं उचलावीत अशा प्रकारची आमची विनंती आहे. 2008 पासून सुरू झालेलं इमारतीचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे ही इमारत जिल्हा परिषदेकडे वर्ग झालेली नाही. ही इमारत सध्या मद्यपींचा अड्डाच बनली आहे. 9 वर्ष झाले पण 9 वर्षात अजूनपर्यंत हे हस्तांतरित करण्यात आलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा तिसरा मजला तर कायमस्वरूपी 9 वर्ष बंदच आहे, त्याचा काही वापर होत नाही आहे. आणि इथे सोनोग्राफीची सोय नाही आहे, सर्वसामान्य जनतेला त्रास होतो आहे. आणि येणारे जे कोणी पेशंट्स असतात त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. एकीकडे आरोग्य यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चाललाय, अशा स्थितीत मुंबईपासून जवळ असलेल्या रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात चांगली आरोग्य सेवा मिळणार तरी केव्हा हा खरा प्रश्न आहे. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड.